केंद्रीय मंत्री अमित शहा आज नाशिक दौऱ्यावर आहेत आणि नाशिकमध्ये गेल्या 2 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. पाहूया या दोन्हीचा आढावा. गेल्या 2 दिवसांपासून नाशिक शहरात उकाडा वाढल्यानं नाशिककर हैराण झाले होते. मात्र मंगळवारी दिवसभरात 12 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. अजूनही शहरात पावसाची रिमझिम सुरूच आहे. शहरातील रस्ते हे पाण्याखाली गेले. नाशिक शहरातील मुख्य द्वारका चौकात देखील पाणी साचल्यानं वाहतूक कोंडी निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आज नाशिक दौऱ्यावर असल्याने अगदी काही वेळातच ते देखील याच रस्त्याने प्रवास करणार आहे. तसेच सातपूर येथे उत्तर महाराष्ट्रातील भाजप नेत्यांची बैठक पार पडणार आहे. त्यामुळे ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. तसेच रस्त्यात मंत्री अमित शहा यांच्या स्वागताचे झेंडे आणि फलक देखील लावण्यात आले. गेल्या 2 दिवसापासून शहरात पावसाची संततधार सुरू असल्यानं शहरातील रस्ते पाण्याखाली गेल्याचं बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळत आहे. येत्या 2 दिवसात शहरात कुठे जोरदार तर कुठे हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला. ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र.